धोनेवाडीत मराठी शाळा खोली बांधकामाचा पाया, खुदाई शुभारंभ संपन्न। मंत्री शशिकला जुल्ले व खासदार अण्णासाहेब जुल्ले यांच्या प्रयत्नातून धोनेवाडी तालुका निप्पाणी येथील सरकारी मराठी शाळेची एक खोली बांधण्यासाठी नाबार्ड व सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 12 लाखांचा निधी मंजूर केला आहे। या खोली बांधकामाचा पाया खुदाई शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी नागाप्पा गावडे, महादय खोत, नारायण घाटगे, देवगोंडा घाटगे, साताप्पा दुगाने यांनी श्रीफळ वाढविल्यानंतर कुदळ मारून पाया खुदाई शुभारंभ भाजपाध्यक्ष सकाराम नागराळे, संतोष हिरीकुडे, पिंटू जमादार, सचिन सासने, अनिल कांबळे व दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जनार्दन घाटगे, तुकाराम माळी, रावसाहेब दुगाने, वैभव पाटील, रावसाहेब माळी, शिवाजी खोत, संतोष हिरीकुडे, बिपिन सौसुदे, देवगोंडा खोत व सर्जेराव गावडे, संतोष हजारे, सचिन कळवे, करण सदलगे, कंत्राटदार सी ए जमादार इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थितीत होते। दर्जेदार शिक्षण मुलांनी घ्यावं यासाठी अण्णा आणि वहिनींच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी वहिनींचा प्रयत्न खुली या ठिकाणी मंजूर झालेला आहे। गावामध्ये विकास काम करत असताना धोनीवाडीमध्ये पेवर ब्लॉक असतील, कोब्याचं काम असेल, सी सी गटर असतील किंवा समाज मंदिराचं काम असेल असं असे त्यांच्यासाठी विविध योजना राबून त्यांनी त्यांना विद्युत सप्लाय करण्याचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर धोनीवाडीतील मुलांच्या शैक्षणिक शाळेची जी अडचण होती, ज्या जुन्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत त्याच्या बदल्यामध्ये नवीन इमारतीसाठी 12 लाखाचा फंड त्यांच्या आमदार फंडातून मंजूर केलेला आहे। आणि धोनीवाडीच्या शैक्षणिक विकासासाठी जे महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी धोनीवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानतो।